नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे बेस्ट ऑफ मुंबईकर। तर आजचा व्हिडिओ मराठीत असणार आहे। ही स्टोरी आहे जी की हॉरर आहे आणि रिअल स्टोरी आहे। तर जशी मी स्टोरी सांगेन तशी तुम्ही इमॅजिन करत जावा, तुम्हाला पण हा फील येणार की ही स्टोरी किती रिअल आणि किती हॉन्टेड आहे। तर चला सुरू करूया स्टोरीला। तर ही एका गावातली स्टोरी आहे। त्या गावाचं नाव आपण काही घेऊ नाही शकत, ठीक आहे। तर असतात तशाच कुठल्या तरी एका घरामध्ये एकाचा मृत्यू झालेला। तर मृत्यू झालेला लोक येणार होती बघायला आणि वेळ होती संध्याकाळची 6 ते 7 दरम्यान आणि टाइम पण हा पावसाळ्याचा टाइम होता, ठीक आहे। पावसाळ्याचा दिवस आणि घरामध्ये मृत्यू झाली आहे। मुंबईवरनं लोक येणार आहेत उद्या सकाळी मृत्यू याच्यासाठी, अंतिम संस्कारासाठी। तर एक रात्र तो प्रेत आपल्याला घरातच ठेवायचा होता। तर तो प्रेत घरात ठेवायचा आहे आणि गावाला बोलतात ना की प्रेत झाली तर काय आजूबाजूचे लोक पण असतात। पण पावसाळ्याचे दिवस, घनघोर पाऊस, आजूबाजूचे लोक पण पावसामध्ये कसे ॲडजस्ट करणार? चला पावसा नसता तर एकदा ॲडजस्ट झालं असतं, पण पावसामध्ये काय ॲडजस्ट करता येत नव्हतं। तर आणि गावाचे घरं तुम्हाला माहिती आहेत कसे असतात, लय लांब लचक असतात, 3-4 खोल्या, त्यात एक हॉल असतो, म्हणजे एक अंगणा टाईप एरिया असं। आणि पावसाच्या दिवसामध्ये त्या प्रेताच्या घरात मोजून 5 ते 6 लोक होती, त्यात एक लेडीज होती जी गरोदर होती। आणि गरोदर स्त्रीला अशा प्रेताच्या समोर येणं चांगली गोष्ट नाही, म्हणून तिला एका सेपरेट रूममध्ये झोपायला पाठवतात। रात्रीचे वाजले 1, प्रेताच्या इथे माणसं जागलेली हळूहळू करून सगळे झोपायला लागले। सगळे अचानकमध्ये सगळे झोपून गेले। टाईम ऑलमोस्ट 2 ते 3 काहीतरी टाईम होत होता आणि तेवढ्यात तो प्रेत जागी झाला, कारण आजूबाजूला कोणीच नाही। प्रेतला बघायला पण कोण जागी नाही, काय नाही, ती प्रेत उठून उभा राहिली। त्या प्रेतीने काय केलं, जितके लोक तिथे बसलेले सगळ्यांच्या नावाची एक एक गाठ बांधली। जर तुम्ही लोक क्लिअर नसाल ही गाठ कशी, तर तिने एक त्या प्रेतीने एक दोरा घेतला, जितके लोक होते तितक्या लोकांचं नाव घेऊन एक एक गाठ बांधत होती। सपोज समजा याचं नाव राहुल आहे तर राहुल एक गाठ, अनिकेत दुसरी गाठ, विनायक तिसरी गाठ, अशी करून करून तिने 5 गाठी बांधल्या आणि तो धागा त्या प्रेताने गिळला, म्हणजे खाल्ला त्या पोटात, तिच्या पोटामध्ये प्रेताच्या। आणि हा सगळा क्षण त्या गरोदर बाईनी बघितला। पाण्याची तान लागलेली का काय, तिचा डोळे उघडले, ती बघते तर प्रेत उठून उभा राहिला आहे आणि प्रेतानी असं काहीतरी केलं सगळ्यांचं नावाचं आणि एक दोरा त्यांनी खाल्ला। हे पूर्ण प्रकरण त्या लेडीजनी बघितलं। हे काय झालं करू ना, हे प्रेत अचानक कसं उभा राहिलं आहे, काय प्रकारे, काय समजलं ना, गपचूप तिने काय केलं नाही, चुपचाप येऊन परत झोपली। सकाळी जसे सर्व लोक आले तसे ते 5 च्या 5 लोकांना उठवतात, अनिकेत उठ, राहुल उठ, विनायक उठ, असं करत करत कोणीच उठेना, कोणी हालचाल पण करत नाहीत। तेवढ्यात त्या गरोदरबाईचे डोळे उघडते। ती गरोदरबाई बघून बोलते, अरे हे लोक का नाही उठत आहेत? असंच करता करता नंतर त्या गरोदरबाईला लक्षात आलं की रात्रीचा प्रेत उठून उभा राहिलेला, तिने असा काहीतरी करून एक दोरा खाल्लाय। तर गावाला सगळ्यांना माहिती आहे असे सगळे प्रॉब्लेम्स होतात गावाला, भूताचे हॉरर किस्से हे सगळे खूप घडले असतात, ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे।
काय आता करायचं काय तर करायचं काय, त्यांना होशमध्ये कसं आणायचं, तर त्यातला एक ते बोलतात ना आजी आजी आजोबा ताई, त्यातला एक आला, त्यांनी सांगितलं की बघा जर यांना तुम्हाला होशमध्ये आणायचं आहे, शुद्धीवर आणायचं यांना, तर त्या प्रेच्या आत जो धागा आहे त्याला तुम्हाला काढायला पाहिजे, आणि एक एक करून नाव घेऊन तुम्हाला परत ती गाठ सोडायला पाहिजे, तेव्हा जाऊन हे लोक शुद्धीवर येतील. तर गावामध्येच त्या प्रेताचं पोट फाडलं, त्याच्यातून तो दोरा काढला, आणि एक एक करून जसे जसे नाव घेऊन गाठ खोलत होती तसा तसा तो व्यक्ती उठत होता, म्हणजे शुद्धीवर येत होता. असंच करता करता सगळे शुद्धीवर आले, सगळं काय चांगलं घडलं. आणि बोलतात ना की प्रेती प्रेताच्या इथे प्रेताला कधीच एकटं सोडलं नाही, त्याचं कारण हे खूप तुम्ही गोष्ट असं ऐकलं पण असणार की प्रेत कुठनं गायब झालं की काय रस्त्यामधून येत असताना किंवा हॉस्पिटलमधून, तर हे सगळे कारण आहे. प्रेताला एकटं सोडलं तर प्रेत रात्रीचं उठतो, म्हणून त्याला प्रेताला एकटे नाही सोडत. कुठल्या पण प्रेताच्या घरात जाऊन बघा, कोण ना कोणतरी जागी असतं, म्हणजे असतं. ठीक आहे, तर ही स्टोरी आजची इथे संपूया, पुन्हा भेटूया नवीन स्टोरीसोबत. तर असंच व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही आजची हॉरर रियल स्टोरी, तर प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली. आणि पुढे अशीच व्हिडिओ तुम्हाला स्टोरीच्या रूपात बघायचे आहेत किंवा व्लॉग्सच्या रूपात बघायचे आहेत ते कमेंट करून प्लीज सांगा. तर भेटू पुन्हा एकदा अशाच नव्या कुठल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तर बाय, टाटा, टेक केअर. आणि हो, ज्यांनी पण व्हिडिओ चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं असणार तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा जितक्यात जास्त होऊ शकतात, कारण की आपल्याला ह्या चॅनलला ग्रो करायचं आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.